कुत्र्यांच्या चावाचा जर आपण आढावा घेतला, मंथवाईज जर आपण आढावा घेतला, तर जानेवारीपासून ते ऑक्टोबरपर्यंत साधारणतः 21,526 एकूण डॉग बाईटच्या केसेस आपल्याकडे रजिस्टर झालेल्या आहेत. मंथवाईज जर बोलायचं झालं तर जानेवारीमध्ये 1842 केसेस होत्या, फेब्रुवारीमध्ये 1553, मार्चमध्ये 1860, एप्रिलमध्ये 2151, मेमध्ये 2691, जूनमध्ये 2423, जुलैमध्ये 2137, ऑगस्टमध्ये 2428, सप्टेंबरमध्ये 2300, ऑक्टोबरमध्ये म्हणजे या महिन्यामध्ये 2141, असे साधारणतः एकूण 10 महिन्यामध्ये 21,526 डॉग बाईटच्या केसेस आपले पुणे महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये, विविध दवाखान्यांमध्ये रजिस्टर झालेले आहेत. त्याच्यावर उपाययोजना पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य खात्यामार्फत अनेक विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. सर्वप्रथम आपले जेवढे दवाखाने आहेत, म्हणजे बाह्यरुग्ण विभाग आहेत, साधारणतः 52-53 बाह्यरुग्ण विभाग, 19 मॅटर्निटी होम्स, 1 जनरल हॉस्पिटल आणि 1 इन्फेक्शियस डिसीज हॉस्पिटल, या सर्व ठिकाणी आपल्याकडे ARV अँटी रेबीज वॅक्सिन ही जी लस आहे हे सर्वत्र मोफत उपलब्ध आहे आणि ही पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. कधीही कोणतेही डॉग बाईटचे केस जर आली आणि इनडोअर हॉस्पिटलमध्ये जर तो गेला, अगदी रात्रीच्या वेळी देखील आपण त्यांना मोफत ARV म्हणजे अँटी रेबीज वॅक्सिन मोफत उपलब्ध करून देतो. याचबरोबर गंभीर स्वरूपाची जर त्याला दुखापत झाली असेल, गंभीर स्वरूपाचा जर चावा असेल, तर त्याला जे इम्युनोग्लॉबुलिन दिलं जातं किंवा मोनोक्लोनल अँटीबॉडीज दिल्या जातात, त्या देखील आपल्या पुणे महानगरपालिकेच्या दवाखान्यामध्ये पुरेशा मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. याचबरोबर आमचा पशुवैद्यकीय विभाग जो आहे त्यांच्यामार्फत जो प्रोग्रॅम राबवला जातो, डॉग कॅचिंग, स्टरिलायझेशन, आणि त्यांना जिथून पकडलं होतं तिथून परत सोडण्यात येतं, त्यामुळे तर डॉगचं प्रत्येक स्ट्रे डॉग जेवढे आहेत, गटके कुत्रे जे आहेत, त्यांचं वॅक्सिनेशन केलं जातं, त्यांचं स्टरिलायझेशन केलं जातं, अशा पद्धतीच्या उपाययोजना पुणे महानगरपालिकेमध्ये करण्यात येत आहेत. आम्ही आत्ता तेच आपल्याला सांगितलं की आमचा पशुवैद्यकीय विभाग जो आहे त्यांच्यामार्फत स्ट्रे डॉग्स कॅच करणं, त्यांना वॅक्सिनेट करणं आणि त्यांना स्टरिलाइज करून त्यांच्यावर उपचार करून परत जिथून पकडले त्या जागेवर त्यांना सोडणं ही मोहीम सध्या आपण राबवतो आहे. त्यामुळे रेबीज होऊ नये याच्यासाठी जी काळजी घेतली जाती, त्या काळजीचा पहिला भाग म्हणजे प्रत्येक कुत्र्याला, प्रत्येक स्ट्रे डॉगला वॅक्सिनेट करणं गरजेचं आहे आणि ते 100% आपण पुणे महानगरपालिकेच्या मार्फत करण्यात योजलेलं आहे आणि ते प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू आहे त्याची.